तर शेतकरी मित्रांनो काळीच्या शेतामध्ये जिथे की आपल्याला याची आवश्यकता नाही राहत काळीच्या क्षेत्रामध्ये आणि ज्या शेतकऱ्यांनी शेणखताचा वापर आपल्या शेतामध्ये केलेला आहे त्याला अजिबात एकोणीस एकोणीस एकोणीसची गरज लागत नाही कारण अशा शेतकऱ्यांनी जर एकोणीस एकोणीस वापरला असेल तर तुमचा तो पैसा व्यर्थ गेलेला आहे असं समजून चाला कारण आवश्यकता नसताना आपण जर कोणतंही विद्रावे खत खत किंवा की फवारणी कीटकनाशक वापरत असाल तर त्याचा आवश्यकता नसताना ते विनाकारण वापरले तर आपला पैसा वायफट गेला नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आहे प्रताप बोडके तुम्ही पाहता चॅनल कृषी तंत्र कृषी तंत्राच्या कृषी सल्ला या कार्यक्रमामध्ये सर्व शेतकरी तसेच प्रेक्षक मित्रांचं सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो कारण आज जी माहिती देणार आहोत ती माहिती शॉर्टमध्ये मिळणार नाही ज्या शेतकऱ्यांना शॉर्टमध्ये माहिती पाहिजेत असेल त्यांनी हा व्हिडिओ सोडून जाऊ शकता कारण आपण ज्यावेळेस माहिती देत असतो तेव्हा प्रत्येक मुद्दा क्लिअर करून देत असतो त्यामुळे आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण जी माहिती देणार आहोत ती विद्राव्य खतं जे आहेत एकोणीसशे एकोणीस एकोणीस झिरो बावन्न चौतीस झिरो झिरो पन्नास बारा एकसष्ट झिरो एकूण पाच जे विद्राव्य खतं आहेत ते आपण वापरायचे कसे कोणत्या स्टेजमध्ये वापरायचे किंवा मग वापर केल्यानंतर आपल्याला त्याचा नेमका काय फायदा होणार आहे आणि वेगवेगळ्या पिकामध्ये याचा वापर केल्यानंतर नेमकं काय होते ह्या सर्व गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअरली तुम्हाला सांगणार आहोत ए टू जेड त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मधी सोडून जे शेतकरी जातील त्यांना लक्षात येणार नाही त्यामुळे पाच वेगवेगळे व्हिडिओ बनवल्यापेक्षा एकच व्हिडिओ आपल्याला बनवायचा होता आणि हे जे पाच विद्राव्य खतं आहेत म्हणजेच आपण फवारणीच्या माध्यमातून जे काही खतं झाडावरती स्प्रे करतो याची माहिती एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहे तेव्हा शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून जी बाजूला घंटी दिसत आहे त्यालासुद्धा क्लिक करायला विसरू नका एकोणीस एकोणीस यामध्ये नत्र एकोणीस टक्के स्फुरद एकोणीस टक्के आणि पालस एकोणीस टक्के म्हणजेच युरिया एकोणीस टक्के फॉस्फरस म्हणजे दाणेदार एकोणीस टक्के आणि पोटॅस एकोणीस टक्के असा एकूण कॉम्बिनेशन असते आणि यामुळे काय होते तुमच्या झाडाची हाईट वाढते म्हणजे झाड विकास संपूर्ण विकास होतो एकतर हिरवं होते एक हाईटसुद्धा वाढते फुटवेसुद्धा तयार होतात आणि पोट्यासचं जे काम आहे ते मजबूतसुद्धा झाड होते यासाठी वापरलं जाते पण याचा दुष्परिणाम कोणत्या शेतामध्ये होतो तर शेतकरी मित्रांनो काळीच्या शेतामध्ये जिथे की आपल्याला याची आवश्यकता नाही राहत काळीच्या शेत्रामध्ये आणि ज्या शेतकऱ्यांनी शेणखताचा वापर आपल्या शेतामध्ये केलेला आहे त्याला अजिबात एकोणीस एकोणीस एकोणीसची गरज लागत नाही कारण अशा शेतकऱ्याने जर एकोणीसशे एकोणीस वापरला असेल तर तुमचा तो पैसा व्यर्थ गेलेला आहे असं समजून चाला कारण आवश्यकता नसताना आपण जर कोणतंही विद्रावे खत खत किंवा फवारणी कीटकनाशक कि वापरत असाल तर त्याचा आवश्यकता नसताना ते विनाकारणा वापरले तर आपला पैसा वायफट गेलेला आहे आता पाहूयात बारा एकसष्ट झिरो कधी वापरायचं तर शेतकरी मित्रांनो यामध्ये जर आपण पाहिलं बारा टक्के नत्र एकसष्ट टक्के स्फुरद आणि झिरो टक्के पालास बारा एकसट झिरो हे समजून घ्यायचं कधी पण त्यामुळे बारा एकसठ झिरो झिरो जे आहे शेतकरी मित्रांनो हे तुम्हाला आता कापसावरती सुरुवातीला आपण का वापरत नाही कारण यावेळेला आपल्याकडे वेगवेगळे खतं आपण देऊन खताचं जे काही आवश्यकता असते ते आपण झाडाला देतो ऑलरेडी दे, ते वापरायचं त्यावेळेला गरज नाही मात्र अशा काही शेतकऱ्यांना जर वापरायचं असेल त्या शेतातमध्ये तुमची हाईट घेत नाही तर बारा एकसठ झिरो घ्या कारण हाईटसुद्धा याने घेईल कारण हे सुरुवातीच्या काळामध्ये तुम्हाला वापरायचं नाही हे तुम्हाला वापरायचं आहे पस्तीस ते चाळीस दिवसांचा कापूस तुमचा असताना यामुळे काय होणार आहे तुमचं झाड बारा टक्के यामध्ये हिरो असल्यामुळे हाईट घेणार आहे एकसठ टक्के तुम्हाला दानेदार म्हणजे फॉस्फरस असल्यामुळे झाडाचे फुटवे निघण्यासाठी याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो पण जर ऑलरेडी त्यावेळेस जर तुम्ही शेतकरी मित्रांनो शेणखताचं तुमचं शेत असेल तर तुम्हाला हे वापरायची गरज नाही हे कधी वापरायचं हे सुद्धा परत सांगतो दोन ते तीन वेळा आपण वापरू शकतो मग आता हलक्या जमिनी ज्याच्या आहेत त्यांनी हे जर वापरलं तर तुम्हाला फुटवे तयार होतील जे म झाड आहे ते मजबूत होईल वाढसुद्धा होईल आता शेतकरी मित्रांनो झिरो बावन चौतीस कापसामध्ये कधी वापरायचं शेतकरी मित्रांनो आता झिरो बावन चौतीस याचा अर्थ झिरो टक्के युरिया आहे बावन टक्के फॉस्फरस आणि पोटॅश चौतीस टक्के तर शेतकरी मित्रांनो हे तुम्हाला अशा अवस्थेमध्ये वापरायचं ज्या वेळेस तुम्हाला वाटत असेल की तुमच्या फळफांद्या चांगल्या तयार झालेल्या आहेत किंवा मग तयार व्हायला पाहिजेत कमी प्रमाणात लांब लांब कांडे आपलं पीक टाकत असेल समजा आपल्याला हाईट थांबवायची असेल कापसाची हाईट जास्त प्रमाणात आपलं पीक घेत असेल आणि ती हाईट थांबवायची चे असेल म्हणजे त्याच्यात नत्र कमी असल्यामुळे किंवा अजिबात नसल्याचमुळे तुमची हाईट न वाढता तुम्हाला काय होणार आहे बऱ्याच वेळेला काय होते आपण हिर्याचा अधिक वापर करून त्यावेळेला जे काय आपले व्हिडिओमध्ये तुम्हाला जसे कांडे दिसत आहे ते आपले फुटवे किंवा फांद्या खूप लांबणीवर टाकल्या जातात किमान ते दोन ते तीन इंचावर जर आपल्या फांद्या टाकल्या जास्तीत जास्त फळफांद्या होतात आणि सुद्धा एक व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवर आहे तो जसे की तुम्हाला बॅनर दिसत आहे हे बॅनर हा व्हिडिओ जाऊन तुम्ही चॅनलवर पाहू शकता जिथे तुम्हाला फुटवे वाढण्यासाठी काही आपण सल्ले दिले आहेत तर अशा अवस्थेमध्ये तुम्ही झिरो बावन चौतीस वापरलं तर यावेळेला काय होणार आहे शेतकरी मित्रांनो तुमचे फुटवे तर वाढणारच आहेत पण जे काही तुमचे बोंड तयार झालेले आहेत फळं तयार झालेले आहेत किंवा पाते लागलेले आहेत हे मजबूत होतात पोट्यासमुळे आणि बोंडसुद्धा टपोरे होतात त्यानंतर आता झिरो झिरो पन्नास कधी वापरायचे शेतकरी मित्रांनो महत्त्वाची गोष्ट आहे आता यामध्ये झिरो टक्के नत्र झिरो टक्के स्फुरद आणि पन्नास टक्के पालास आणि यासोबत सतरा टक्के सुद्धा असतो झिरो झिरो पन्नास पण यावरती दिलेलं नसते तर शेतकरी मित्रांनो याला पोटॅशियम सुद्धा नाव असते तुम्ही जर बघितलं तर त्या बॅगवरती तर पोटॅशियम सल्फेट म्हणजे पोटॅस आणि सल्फर यामध्ये असते सतरा टक्के यामध्ये सल्फर असते तर सल्फर काय करते तुम्हाला माहीत आहे तुमचं ज्यावेळेस सल्फर एक तर बुरशीनाशक म्हणून काम करते शेतकरी मित्रांनो आणि तुम्हाला त्या ज्यावेळेस तुम्ही हे घेसाल तर त्यावेळेस तुम्हाला बुरशीनाशक एक्स्ट्रा घ्यायची आवश्यकता नाही बुरशीनाशक घेऊ शकता पण घ्यायची काय आवश्यकता नाही आणि हे घेतल्यामुळे तुमचं काय होते एकतर बुरशी पिकामध्ये तयार होत नाही सल्फर हरित लवकर तयार करण्यासाठीसुद्धा एक कार्य करते आणि त्यानंतर आता जे आपलं पोट्याच आहे शेतकरी मित्रांनो आपण झिरो झिरो पन्नास कोणत्या स्टेपमध्ये वापरायचं हे लक्षात घ्या ज्या वेळा तुमच्या कापूस पिकाला बोंड तयार झालेले आहेत जास्तीत जास्त बोंड लागलेले आहेत आणि हे तुम्हाला वाटत आहे की थोडे टपोरे झाले पाहिजेत याला चकाकी आले पाहिजेत तुमचं झाड मजबूत झालं पाहिजे तर या वेळेला तुम्हाला झिरो झिरो पन्नास हे वापरायचं आहे याच्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला खूप जास्त फायदे होतात यामध्ये एकतर पोटॅशसुद्धा आहे आणि सल्फरसुद्धा आहेत कारण यामुळे काय होते एकतर तुमचे पाते मजबूत होतात पातेगळ होत नाही म्हणजे जा पाते जे आहेत ते मजबूत होतात बोंडा आहेत त्याची साईज वाढते चकाकी वाढते आणि त्यामुळे बोंड किंवा पाते गळ न झाल्यामुळे तुमचं जे नुकसान होणार आहे ते होत नाही आता तेरा झिरो पंचेचाळीस आता शेतकरी मित्रांनो आता कापूस आपण जर पाहिला तर जसे आपण वेगवेगळ्या शेतकऱ्यांनी मागे पुढे याची लागवड केलेली राहते आता हे जे काही सर्व खतं सांगितले तर आपण वेगवेगळ्या स्टेपमध्ये वापरू शकतो मात्र आपल्याला झिरो बावन्न चौतीस बारा एकसष्ट झिरो आणि झिरो झिरो पन्नास हे लक्षात घ्यायचं आहे कशासाठी वापरायचं आहे आपण जे सांगितले ते मुद्दे पहिले लक्षात घ्या कशासाठी वापरायचं आहे म्हणून क्लिअरली सांगतो आता शेतकरी मित्रांनो तेरा झिरो पंचेचाळीस आता तुम्हाला असं वाटलं की तुमच्या कापूस या लेवलला आहे पण याची हाईट थोडी थांबलेली आहे याची हाईट आपल्याला घ्यायची आहे तर तेरा टक्के नत्र असलेला तेरा झिरो पंचेचाळीस याच्यात झिरो टक्के स्फुरद आहे फॉस्फरत झिरो टक्के आहे म्हणजे यामुळे आपल्याला आता याचे फुटवे तयार होणार नाहीत फक्त हाईट घ्यायची आहे आणि पोट्यात जे आहे यामध्ये पंचेचाळीस टक्के शेतकरी मित्रांनो तर त्यामुळे काय होणार आहे तुमच्या झाडाला जे काही बोंड आहेत लागलेले ते चांगले टपोरे होतील त्याला चकाकी येईल आणि यासोबतच तुमच्या पिकाची थोडीफार वाढ सुद्धा होईल किंवा मग तुमच्या पिकाला काय होणार आहे जे काही पाते धारणा होत आहे त्याला अधिक पाते धारण्यासाठी मदत होते मग तुम्हाला आता लक्षात आले असेल एकोणीसशे एकोणीस एकोणीस कधी वापरायचं आहे बारा एकसष्ट झिरो कधी वापरायचा आहे झिरो बावन चौतीस कधी वापरायचं आहे आणि तेरा झिरो पंचेचाळीस अशा वेगवेगळ्या अवस्थेमध्ये तुम्ही वापरू शकता मात्र आता तुम्ही कापूस घेतला काही दिवसानंतर तुमच्या लक्षात असं येते शेतकरी मित्रांनो कापूस दाटला यामध्ये खत देऊ शकत नाही कारण तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांनो जवळपास नव्वद दिवसानंतर जर पाहिलं तर तुमचा कापूस पूर्णपणे दाटतो आणि इथेच तुमचं काय होते शेतकरी मित्रांनो जे खत व्यवस्थापन असते ते थांबून जाते यानंतर कोणताही शेतकरी खत व्यवस्थापन करत नाही म्हणजे देऊ शकत ना आपण खत कारण यामध्ये टाकणं इतकं अवघड जाते त्यामुळे खतं टाकत नाहीत आतापर्यंत दिलेल्या खतामुळे शेतकऱ्यांना काय होते पाहिजे तेवढा रिस्पॉन्स झाडाकडून मिळते मात्र ज्या वेळेला या खताची कमतरता भासू लागते भविष्यामध्ये वेगवेगळे खतं इथे पाहिजेत त्यावेळेला काय होते शेतकरी मित्रांनो खत आपल्या पिकाला कमी होते आणि आपण पाणी देतो खूप पातेधारणा होते मध्येच ते पाते गळून जातात कारण अन्न कमी प्रमाणात त्याला मिळते त्यामुळे शेतकरी मित्रांनो आता आ आपला कापूस दाटल्यानंतर म्हणजे आपण खत देऊ शकत नाही अशा अवस्थेनंतर ह्या खताचा तुम्ही वेगवेगळ्या स्टेजमध्ये जसं तुम्हाला पाहिजेत म्हणजे तुम्हाला हाईट वापरायची असेल वाढवायची असेल तर काय वापरायचं बोंडाची साईड वापरायची अस म्हणजे पाहिजे असेल तर काय करायचं ह्या सर्व गोष्टी तुम्ही त्या अवस्थेमध्ये करू शकता त्यानंतर तुम्हाला काय करणार आहोत शेतकरी मित्रांनो हा जो उर्वरित व्हिडिओ आहे नंतरच्या स्टेपमध्ये तुम्हाला कारण आताच व्हिडिओ खूप मोठा झाला असेल ज्या शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ कंप्लेट पाहिला त्यांना तर लक्षात येऊन जाईल मात्र यानंतरसुद्धा अशा काही गोष्टी आहेत जे की तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये योग्य त्या वेळेला एक व्हिडिओ येईल आणि तिथे आम्ही तुम्हाला समजून सांगू ज्या वेळेला तुमचे आपण जे खत टाकतो हे टाकवू शकत नाही त्यावेळेला तुम्हाला याचे या खताची पूर्तता करण्यासाठी पाण्यात विरघळणारे म्हणजे विद्राव्य खताची तिथे आवश्यकता पडणार आहे आणि योग्य वेळेला योग्य व्हिडिओसुद्धाही शेतकरी मित्रांनो नक्कीच तुम्हाला आजच्या या माहितीमुळे फायदा होणार आहे आणि तुम्हाला जर ही माहिती पाहिल्यानंतर ही माहिती आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल शेतकरी मित्रांनो तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा त्यानंतर शेतकरी मित्रांनो या संदर्भात तुमचे काही प्रश्न प्रतिक्रिया शंका काही असतील तर तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करा त्याचं उत्तर नक्कीच देऊ याशिवाय बऱ्याच शेतकऱ्याचे काही वेगवेगळे अनुभव असतात ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा ज्यामुळे इतर शेतकऱ्यांना ते पाहिल्यानंतर नक्कीच फायदा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबू परत भेटू या कार्यक्रमामध्ये